भारावून गेलो मी जेव्हा मला बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका ऑफर झाली. करता येईल की नाही अशी कुठेतरी एक मनात शंका आली, कारण इतकी मोठी महाराष्ट्राची महाराष्ट्रातलं दैवत वीर बाजीप्रभू देशपांडेंचा रोल आपल्या आपण निभावून नेऊ शकू की नाही असं कुठेतरी मनात वाटलं. परंतु जेव्हा ते कपडे अंगावर टाकले आणि जेव्हा घातले आणि जेव्हा मी दांडपट्टे हातात घेतले तेव्हा कुठेतरी असंच आत्मविश्वास आला की आपण ही निभावून नेऊ. आणि त्या पद्धतीने मी या कॅरेक्टरमध्ये उतरलो आणि प्रोमो तरी लोकांना खूप आवडलेला आहे, प्रचंड चांगले. आणि त्यांना सगळ्यांना असं वाटलं की अरे कॅरेक्टरमध्ये बरोबर उतरलास कुठेतरी. म्हणजे मी या प्रोमोच्या क्लिप्स पाठवल्या होत्या माझ्या मित्रांना अमेरिकेत आणि इंग्लंडला, त्यांच्या सगळ्यांचं बघून इमिजिएटली आलं की बाजीप्रभू देशपांडे कमाल कमाल दिसतोय. आणि मला वाटतं त्याच्यातच आधी बाजी मारल्यासारखं झालं होतं ते, कारण त्या कॅरेक्टरमध्ये लोकांनी आपल्याला एक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं असतं. तो एक्सेप्टन्स कुठेतरी मिळाल्यामुळे आत्मविश्वास जास्त वाढला आणि अजून काही चांगलं करून दाखवण्याची शक्ती आली. घरातल्या पण बाबांनी पण खूप बाबांनाही खूप आवडलं, कारण बाबांचा इतिहासावरचा अभ्यास खूप आहे. आईलाही खूप आवडलं, सगळ्यांनाच खूप आवडलं. मला वाटतं प्रोडक्शननी कुठेही आणि चॅनलनी सुद्धा कुठेही हात आखडता ठेवलेला नाहीये. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या कलावंतांना या शोमध्ये आणलेलं आहे. या शोचं माउंटिंग खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पब्लिसिटी खूप जोरात होते आहे. तेव्हा मला वाटतं की सगळेजणच पूर्णपणे 100% प्रयत्न करतायत की हा हिट व्हावा आणि हा हिट होणार, कारण लोकांना या सगळ्यांना बघायला टेलिव्हिजनवर खूप खूप बरं वाटेल आणि माझी खात्री आहे की हा शो खूप मोठा हिट होईल. मी एवढंच म्हणेन की हा शो बाकीच्या शोंसारखा नाहीये, हा वेगळा शो आहे. महाराजांच्या आयुष्यावर जरी असला तरी महाराजांच्या शिलेदारांच्या आयुष्यावर जास्त आहे आणि तुम्हाला याच्यातून इतिहासाची उजळणी होणार आहे. इतिहास वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या कदाचित माहिती नव्हत्या त्या आपल्याला या शोच्या द्वारे माहीत होतील, कारण याच्यातली रिसर्च टीम खूप चांगली आहे आणि खूप चांगला रिसर्च करून हा शो तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलांना जरूर दाखवा हा शो, कारण त्यांना त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी कळतील ज्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीयेत. तेव्हा हा शो बघा, जय भवानी जय शिवाजी, दर रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर.